आणि दुर्दैव असं की स्वाभिमान गमावलेल्या भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी महाराष्ट्राचा विचार न करता फक्त फक्त गुजरातचा विचार केलेला आहे. नुकसान राजकीय नेत्यांचं कधी होत नाही, पण युवांचं मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्राच्या युवांच्या भवितव्याचं नक्कीच नुकसान तिथं मोठ्या प्रमाणात झालं आहे असं आमचं मत. आता भाजपची सुद्धा कुठं ना कुठं ती गोची झालेली आपण सगळे बघू शकतो, कारण का भाजपला आकड्यानुसार मोठा पक्ष आपण आहोत असं वाटत होतं, पण आज तसं नाही आहे. गुजरातमध्ये गेला त्यासाठी 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. आता काय आहे की महाराष्ट्रामध्ये शिक्षण खूप मोठ्या प्रमाणात आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शैक्षणिक संकुलं खूप मोठ्या प्रमाणात आहे. ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेले युवा आपल्या राज्यात जास्त आहे. दुर्दैव असं त्याच्यात बेरोजगारीचं प्रमाणसुद्धा सगळ्यात जास्त आपल्या राज्यात आहे. 10 वर्षापूर्वी महाराष्ट्र हा सगळ्याच विषयाच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत असेल, दरदोई उत्पन्न म्हणजे सामान्य लोकांचं उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र या देशामध्ये 1 नंबरचा होता. आता काही दिवसांपूर्वीच मोदी साहेबांचं जे सरकार आहे त्यांच्या एका विभागाने अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये महाराष्ट्र पहिल्या 5 मध्ये कुठंच दिसत नाही. त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्र्यांनी नेत्यांनी आणि दुर्दैव असं की स्वाभिमान गमावलेल्या भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी महाराष्ट्राचा विचार न करता फक्त फक्त गुजरातचा विचार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने गुजरातचा विकास हा महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पटीने वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. याच्यात नुकसान राजकीय नेत्यांचं कधी होत नाही, पण युवांचं मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्राच्या युवांच्या भवितव्याचं नक्कीच नुकसान तिथं मोठ्या प्रमाणात झालं आहे असं आमचं मत आहे. 70 जागांवर दावा आहे त्यांनी केला की 70 जागा विधानसभेच्या हवेत असेल. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या मराठवाड्यातील पाथरी, जालना, शहर, घनसांगवी, गंगापूर, उस्मानाबाद, कळंब या मतदारसंघावरही दावा करण्यात ते आहे. आता त्यांनी दावा केलेला आहे, शेवटी मिळतात किती हे पूर्णपणे भाजपवर अवलंबून आहे. आता भाजपचीसुद्धा कुठं ना कुठं ती गोची झालेली आपण सगळे बघू शकतो, कारण का भाजपला आकड्यानुसार मोठा पक्ष आपण आहोत असं वाटत होतं, पण आज तसं नाही आहे. आज शिंदे गटाची ताकद वाढल्यासारखी वाटते. सत्तेत तर हे येत पण नाही ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाविकास आघाडीच या महाराष्ट्रामध्ये सत्तेत येणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेष आहे, पण याच्यामध्ये भाजपला जे वाटतंय ते तसं होताना दिसत नाही. त्यामुळे अडचण ही भाजपचीसुद्धा होणार आहे, अजितदादांच्या पक्षाशीसुद्धा होणार आहे आणि भाजपची अडचण झाल्यामुळे ही शिंदे गटाचीसुद्धा अडचण होणार आहे. त्यामुळे अडचणच अडचण त्या तिन्ही पक्षामध्ये आपल्याला बघावं लागेल.